चीनमधील कोरोना व्हायरस या आजाराने जगभरात एक दहशत निर्माण केली आहे. या आजारावर लस शोधण्याचे काम सुरू आहे, मात्र या दरम्यान अनेक नागरिकांचा बळी देखील जात आहे. याच गोष्टीची सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे. अर्धवट माहिती घेऊन सोशल मीडियावर चिकन खाल्याने कोरोना व्हायरस होतो अशी अफवाही जोर धरू लागली आहे. कोरोना व्हायरसचा चर्चेचा विषय जगभरात चालू आहे. लोकांनी चुकीच्या अफवा ह्या सोशल मीडियातर्फे चिकनबद्दल समाजात पसरवण्यात येत आहे काही लोकांकडून. त्यांच्याविरुद्ध आम्ही पुणे क्राईम ब्रांचकडं पूर्वी तक्रार पण केलेली आहे. पुणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला तसे आश्वासन दिले आहे की काही चुकीची बातम्या जर पसरवत असतील चिकन व्यवसायाविषयी तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. आता सध्या पोल्ट्रीचा आणि या चिकन व्यवसायाचा आणि या करोना व्हायरसचा काहीही संबंध नाही आहे. साधारणतः 40-50% अंड्यांवरती 10-15% फरक, मटणांवरती पण थोडा 20-25% फरक जाणवत आहे. केंद्र सरकारने सुद्धा सांगितलेलं आहे की चिकन व्यवसायाशी आणि अंड्या व्यवसायाशी कोरोना व्हायरसचा काही संबंध नाही आहे. मी रोज चिकन लेने आती, रोज 6-7 किलो चिकन लेके जाती हूँ. मला ऐसा कुछ भी चिकन खाने की वजह से कुछ व्हायरस इन्फेक्शन कुछ हुआ नहीं है अभी तक. ये सब अफवाह है, ऐसा कुछ चिकन के बारे में कुछ ऐसा कुछ है नहीं.